स्वागत आहे तुमचं वैशालीज किचन मध्ये। आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी ही एक जुडी कोथिंबीरी बघा अशी स्वच्छ धुवून साफ करून घेतली आहे। आता ही मी थोडी जाडसर कापून घेणार आहे। ही मी कोथिंबीर अशी कापून घेतली आहे जाडसर, बघा एकदम बारीक नाही कापली आहे। बाउल घेतला आहे, कोथिंबीर घेते, हे बेसन घेतलं आहे ते घालते, दोन वाट्या मी बेसन घेतलं आहे। कोथिंबीरीपेक्षा जास्त बेसनाचं पीठ घालायचं नाही, कोथिंबीरीपेक्षा कमीच घालायचं। दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलं ते घातलं, चवीनुसार मीठ घालूया, मिरची पावडर घेतली आहे ती घालूया, धनाजिरा पावडर घेतली आहे ती घालूया, हळद पावडर घेतली आहे ती घालूया, गरम मसाला घेतला आहे तो घालूया, हे चार पाच लसूण पाकळ्या आणि तीन चार हिरव्या मिरच्या। आपण मसाला मिरची पावडर पण घातली आहे, त्या अंदाजाने आपल्याला जसं तिखट पाहिजे तशा हिरव्या मिरच्या घालायच्या, ते घालूया। सफेद तीळ घेतले आहेत एक टेबलस्पून, ते घालूया। एक टीस्पून एवढं तेल घालते मी, कच्चं तेल आहे, आणि हाताने असं मिक्स करून घेते। एका बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं आहे, थोडंसं पाणी घालते, कारण पाणी थोडं थोडंच घालायचं कोथिंबीरीला, मग पाणी सुटणार आहे। अजून थोडंसं पाणी घालते, हे बघा असं मी गोळा करून घेतलाय। थोडस तेलाचा हात लावते, असं हे बघा जास्त सैल नाही जास्त घट नाही असं मी मळून घेतलंय चांगलं। हे ताटली घेतली आहे बघा अशी, त्याला तेल लावून घेते मी। टोपात मी पाणी गरम करत ठेवलंय, असं मी चांगलं तेल लावून घेतलं। माझ्याकडे स्टीमर आहे पण सगळ्यांकडे स्टीमर नसतो म्हणून मी ताटलीत करून दाखवते। आता हे बघा हे मिक्स केलेलं मिश्रण व्यवस्थित असं करून घेतलंय, ते ह्याच्यावर असं कापून घ्यायचं, तेलाचा हात लावायचा मध्ये मध्ये असं, आणि असं कापून घ्यायचं असं सगळ्यावर सारखं असं। हे बघा मी असं थापून घेतलेलं आहे, वरून थोडेसे तीळ लावूया सफेद, म्हणजे दिसायला चांगलं दिसेल। हे बघा असे मी तीळ लावून घेतले आहेत। आता मी हे एका टोपात पाणी उकळत ठेवलं आहे, त्याच्यावर ही ताटली ठेवणार आहे अशी बघा, आणि त्याच्यावर झाकण ठेवून मी 15 मिनिटं वाफवून घेणार आहे। 15 मिनिटं झालेली आहेत, 15 मिनिटं मी फास्ट गॅसवर असं वाफवून घेतलंय, पहिलं पाणी उकळून घेतलं आणि नंतर ताटली ठेवली। हे बघा आता हे चांगलं शिजलेलं आहे बघा, हाताला चिकटत नाही म्हणजे शिजलं असं समजायचं, किंवा एखादी सुरी घालून बघायची, सुरीला जर चिकटलं तर अजून 5 मिनिटं ठेवायचं, नाही तर हे बघा व्यवस्थित असं झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि थंड करून कापून दाखवते। आता मी हे थंड करून घेतलेलं आहे, सुरी घेतली आहे, सुरीला थोडस तेल लावते आणि कापून घेऊया। असे मी कापून घेतले आहेत, काढून घेऊया। अशा मी सगळ्या वड्या काढून घेते, अशा मी सगळ्या वड्या काढून घेतल्या आहेत।
एका बाजूला तेल गरम करत ठेवलंय. आता तेल गरम झालेलं आहे. आता वड्या तळून घेऊया. चांगल्या अशा गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या. आता झालेले आहेत तळून. चांगले आतपर्यंत तळायला पाहिजे ना, म्हणून गॅस बारीक करून घ्यायचा तेल गरम झालं की. आता काढून घेते. असे गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे हे बघा. असे अशा मी सगळ्या वड्या तळून घेते. ही कोथिंबीर वडी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.